भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन दिनांक 22 जून 2021 रोजी मोताळा तालुका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने लोकनेते माननीय आमदार विजयराज शिंदे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार मोताळा शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी या प्रमुख मागणीसाठी निवेदन देण्यात आले व शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांच्या जीवावर पीक विमा कंपन्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन करोडो रुपयांची नफेखोरी करीत आहे. नुकसान भरपाई देतानाच्या जाचक अटी रद्द करून ग्राम पातळीवरील पंचनामे प्रमाणभूत मानून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून द्यावा व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदींचा भंग करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी यापूर्वी भाजपा किसान मोर्चाच्या वतीने वारंवार लेखी निवेदनाद्वारे लावून धरण्यात आले आहे. यावेळी भाजपाचे किसान मोर्चा तालुका विकास नागवे भागवत पवणे रामेश्वर गव्हाड पुरुषोत्तम नारखडे गजानन घोंगटे राजू सुरपाटणे सचिन शेडके डॉक्टर वैभव इंगळे उमेश वाघ संदीप वांद्रे विश्वास वाघ गजानन जाधव शिवशंकर गव्हाड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.